कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. बहिरजी नाईक यांची समाधी आजही अस्तावस्थेत. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांचे समाधीस्थळ आजही उपेक्षित आहे. समाधीस्थळाकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही, गडावर कुठल्या सोयीसुविधा नाहीत. स्वराज्याच्या गुप्तहेरांचे समाधीस्थळ दुर्लक्षित आणि उपेक्षित आहे. या समाधीस्थळाकडे शासनाचे अजिबात लक्ष नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बानुरगड येथे भूपालगड बहिरजी नाईकांचे समाधीस्थळ आहे. या गडाला पूर्वी भूपालगड या नावाने ओळखले जात होते. भूपालगड अर्थात बानुरगड हे आदिलशहा निजामशहा यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याचे ठिकाण होते. बहिरजी नाईकांना स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाते. त्यांचा गौरव जगाने केला, पण ज्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला, त्या स्वराज्यासाठी ते शहीद झाले, त्या स्वराज्यात ते उपेक्षित आहेत. महाराष्ट्र त्यांचा गौरव करू शकत नाही ही लाजिरवाणी बाब आहे. विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी ह्या गडाची डागडुजी करण्याचे, गडावर सोयी सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते, पण अजून त्याच्यावर अंमलबजावणी केली गेली नाही. गोष्टी त्याला या शौर्याच्या गोष्टी आहेत त्या उभा करायचा प्रयत्न आपण इथं करणार आहे. इथं प्रश्न येणार आहे जागेचा. आता सरपंच माझ्या शेजारी आहेत. मी सरपंचांना विनंती करेन की गावातले तुम्ही सगळे एकत्र बसून थोडा जागेचा प्रश्न जर तुम्ही सोडवला तर आपण बहिरजी नाईकांच्या त्यांच्या शौर्याला साजेचं असं हितस्मारक उभा करायचा प्रयत्न करू. महाराष्ट्र शासनानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या दृष्टीनं फार मोठी झेप मुंबईमध्ये घेतलेली आहे. मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही समुद्रकाठाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करताय, पण बहिरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर होते. या राज्याचं आणि राज्याचं संरक्षण करायचं त्या दृष्टीनं जी गुप्तहेराची भूमिका पार पाडायची त्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका ते नायक म्हणून त्यांनी पार पाडायचा प्रयत्न केलेला आहे. माझं मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की दुष्काळी भागामध्ये आणि डोंगरावर अत्यंत उंच असलेल्या ठिकाणी गुप्तहेराचं ठिकाण हे अशाच ठिकाणी असतं, त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्मारक उभा करायच्या दृष्टीनं आपण शासनाने भूमिका पार पाडली पाहिजे. त्यांनी मला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द पुरा करायला त्यांनी शब्द असा दिलेला आहे की त्या तिथल्या भागाला साजेसन, त्यांच्या शौर्याला साजेसन असं स्मारक आपण उभा करायचा प्रयत्न करू. पैसे कितीही गेले तर त्याची चिंता नाही. आपण शासन त्या दृष्टीनं निश्चितपणानं चांगली भूमिका पार पाडायचा प्रयत्न करू. माझ्या अंदाजाप्रमाणे आता 20-25 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. मी MM नाना आणि त्या समाजाच्या सगळ्या पुढाऱ्यांना सांगेन की शक्य असलं तर आचारसंहिता लागायच्या अगोदर एक बैठक महसूल मंत्री चंद्रकांत दादांच्याकडे घेऊन त्याची प्राथमिक सुरुवात करायच्या दृष्टीनं रस्ता आणि काही बाकीच्या गोष्टीच्या दृष्टीनं किंवा त्याचा प्लॅन तयार करणं या दृष्टीनं जे काम करायला पाहिजे ते करायच्या दृष्टीनं आपण हे करू. मुख्यमंत्र्यांना जर शक्य झालं, कारण आता मोठं बोलून उपयोगाचं नाही कारण दिवस थोडे राहिले आहेत, तर बैठक कशी घेता येते का बघायचा प्रयत्न करू. पण जरी आत्ता शक्य झालं नाही तर आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवसानंतर आपण लगेच कामाला लागू आणि येत्या 6 महिन्याच्या आत आपण एक या स्मारकाच्या प्रत्यक्ष भूमिपूजनाच्या दृष्टीनं आपण कामाला लागू. अशा दृष्टीनं काम करायचं आपण निश्चितपणानं प्रयत्न करू. मला खरं वाटतं, खरं वास्तविक आता MM नाना आणि त्याचे सगळे खंदे कार्यकर्ते जर इथं असते तर बरं झालं असतं. मला बऱ्याच गोष्टी त्यांच्या ऐकून घेऊन मला बोलायला लागलं असतं. पण मी असं म्हणेन की पुन्हा एकाच दिवशी इथं किंवा अन्य ठिकाणी आपण एकत्रित येऊया आणि तुमच्या सगळ्या भूमिका समजावून घेऊन तुमच्या सगळ्या विचारानं इथला सगळा आढावा घेऊन
तिथल्या स्मारकाच्या दृष्टीनं जे काम करायला पाहिजे ते आपण करू, पण हे स्मारक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुरेणू असलेल्या एका शौर्याचं स्मारक आहे. त्या स्मारकाच्या दृष्टीनं आपण पुढच्या काळामध्ये तरुण पिढीला त्या शौर्याची जाण राहावी या दृष्टीनं स्मारक उभा करायचा आपण प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मी राजा घेतो. गडावर एकूण 14 बुरुज आहेत. त्यांचे बांधकाम मोठमोठ्या दगडापासून केलेले आहे. गडाला जाण्यासाठी चांगल्या प्रकारचा रस्ता नाही, जो आहे तो खूपच ओबडधोबड आहे. आटपाडी, सांगोला आणि खानापूर या तीन तालुक्याला जोडणारे हे ठिकाण आहे. तिन्ही तालुक्यांच्या सीमेवरच हा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक महत्त्व खूप आहे. आदिलशाही व निजामशाहीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे ठिकाण म्हणून या गडाला ओळखले जाते. अनेक पर्यटक भैरजी नाईक यांची कारकीर्द वाचून त्यांच्या समाधीस्थळासमोर नतमस्तक होण्यासाठी येतात, पण गडाची दुरावस्था पाहून व्यथित होतात. यासाठी कुठलेही चित्रफलक नाहीत. समाधीस्थळाला कोणत्याही प्रकारची लाईटची सोय नाही. आपल्यासोबत इथलं प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी आलेले पर्यटक आहेत, त्यांचं काय नेमकं मत आहे ते आपण जाणून घेऊया. मी मिलिंद जाधव, मी मिरजहून या ठिकाणी हे समाधी स्थळाला भेट देण्यासाठी आम्ही आलो. येताना रस्त्याची प्रचंड अडचण जाणवली. चालत असतानासुद्धा असं वाटत होतं की आपण वर जाऊ शकेन का नाही, त्यामुळं रस्त्याची सोय येणं गरजेचं आहे. तसेच समाधीस्थळ पवित्र राहण्यासाठी या ठिकाणी कंपाऊंड व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टीची योजना होणं गरजेचं आहे. तसंच पाण्याची योजना होणं गरजेचं आहे. या इतिहासकालीन अतिशय ज्या बहिर्जी नायकाने शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये एक अत्यंत असा हिरा असलेला जो मनुष्य होता त्याची माहिती तोंडानं सांगण्यापेक्षा या ठिकाणी चित्र प्रदर्शनासाठी हॉल बांधावा व आपल्या इथं एरंडवणं ज्या ठिकाणी जसं आहे स्थान असं आपण तयार करावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. काका तुम्ही काय सांगाल? माझ्याबरोबर आम्ही ॲक्च्युली चौघंजण आलो होतो. आम्ही छोटी गाडी घेऊन आलो आहे, पण गाडी खालीच लावली आहे आणि तिथून आम्ही चालत आलो आहे. त्यात माझे बंधू आहेत अशोक जाधव म्हणून, ते त्यांचं वय 75 आहे. ते खालीच थांबलेले आहेत, ते काय वरती येऊ शकले नाहीत. रस्त्याची दुरावस्था असल्यामुळं आम्हाला त्यांना खाली सोडून वरती यावं लागलं. तर रस्ता कमीत कमी चांगला व्हावा आणि बहिरजी नायकांची भेट व्हावी इथं येऊन, एवढीच अपेक्षा आहे. एकंदरीत अशी परिस्थिती आहे. ह्या पर्यटकांकडूनही अशा ज्या समस्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत. ते पर्यटनस्थळ व्हावं आणि इथं सुशोभीकरण व्हावं अशी इथल्या पर्यटकांचीही मागणी आहे आणि इथं आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांचीही अशा प्रकारची मागणी आहे. सांगली जिल्ह्यात अनेक नेत्यांची स्मारकं उभारली, पण बहिर्जी नाईक यांच्यासारख्या स्वराज्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या मावळाचे समाधीस्थळ उपेक्षित ठेवले गेले आहे. यापेक्षा दुसरी शोकांतिका ती कोणती? मी रमेश मलमे, MM ग्रुप सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. आज आपण इथे भोपाळगड म्हणजेच आता जे बानुरगड जे नाव आहे या गडाचं तिथे आपण आहोत आणि हे आहे ती हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून समजणारे हिंदवी स्वराज्य गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. आज आपण इथं आलो आहे ते हे पाहण्यासाठी की ह्या गडाची काय दुरावस्था झालेली आहे, की ह्या गड किती उपेक्षित राहिला आहे, किंवा हे बहिर्जी नाईक जे महापुरुष आहेत स्वरूप पूर्वी शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांना जे महत्त्व होतं आणि आत्ताचं काय महत्त्व झालं ह्यामध्ये जरा जाणून घेण्यासाठी आपण आज इथं हे गडाची जरा अवस्था पाहण्यासाठी आपण आलो आहे. यात बघा गेलं तर इथं 5 तालुक्याची इथं सीमा आहे आणि 2 जिल्ह्याची इथं सीमा आहे. तसं बघायला गेलं तर आपण इथं आलो तर तुम्ही पाहिलं की येताना रस्ता पण खराब आहे आणि वरती आल्यानंतर तुम्हाला पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था दिसत नाही. तर आता पूर्वी 3-4 वर्षापूर्वी इथं म्हणजे जिल्हा अधिकाऱ्याकडून एक क दर्जाचा इथं दर्जा मिळाला आहे पर्यटनस्थळासाठी. तर इथं आपण असाही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे की कमधून ब किंवा अमध्ये कसं पर्यटनस्थळ होईल यासाठी आपण इथं प्रयत्न केला पाहिजे. आणि जितकं पूर्वी कसं महत्त्व होतं ह्या महापुरुषाला आता पण ह्या पुढील भावी पिढीसाठी युवा पिढीसाठी हे प्रेरणास्थान आहे की आता जी इस्रायलमध्ये जी मोसाद संघटना वगैरे जी आहे गुप्तहेरची ती याच नरवीर बहिर्जी नायकांच्या नावानं किंवा त्यांच्या तत्वानुसार ती संघटना ती जी काय आहे ती गुप्तहेर खातं ते त्यांच्या ह्याच्यानुसार चालतं. तर की हा जे अपेक्षित राहिला आहे जे उपेक्षित हा गड राहिला आहे तर याला सरकारकडून जी काय होईल मदत ती करून ह्या गडाचा जीर्णोद्धार करणं किंवा बहिर्जी नायकांचे एखादं संग्रहालय इथे उभा करून त्यांचा पुतळा किंवा स्मारक
छत्रपती शिवाजी महाराजांचा पण इथं कदा उभा करावा. जे जुने जे बांधकाम जे आहे की पूर्वी सांगितलं जातं की इथं बुरुज की मंदिरे जुने इमारतीचे मंदिर आहेत ते त्यांचा पण इथं जीर्णोद्धार झाला पाहिजे. लोकांचं इथं येणं जाणं पण भरपूर वाढलं पाहिजे. पर्यटनासाठी प्रयत्न केले तर इथं पर्यटकांची पण इथं वर्दळ राहू शकते. अंकुश मुडे, वज्रधारी न्यूज, धन्यवाद. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअपसह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड, विटा.